5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारानं घेतला वेग. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना शिक्षणाच्या विशेष बंधानं जोडलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन. शिखांचे पहिले धर्मगुरु गुरु नानक यांची आज जयंती. राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा. देशभरात साजरी होत आहे त्रिपुरी पौर्णिमा. जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान. शस्त्रास्त्र दारुगोळा जप्त. पाकिस्तानात कराची इथल्या चिनी दूतावासासमोर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 2 पोलीस ठार. नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत मेरी कोम अंतिम फेरीत दाखल. महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताला नमवून इंग्लंड अंतिम फेरीत दाखल. ऑस्ट्रेलियाशी होणार अंतिम लढत. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज मेलबर्न इथं 2रा T20 क्रिकेट सामना रंगणार. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. मध्य प्रदेश आणि मिझोराम विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला आहे. विविध पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज मध्य प्रदेशात प्रचाराला सुरुवात करतील. मिझोराममध्ये लुंगलेई इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रचारसभा घेतली. देशाच्या ईशान्य भागाचा विकास झाला तर संपूर्ण देशाचा विकास होईल. त्यादृष्टीनं भाजपा सरकार प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले. मिझोरामच्या जनतेबद्दल काँग्रेसला काही देणं घेणं नाही, त्यांना फक्त सत्तेचा हव्यास आहे अशी टीका पंतप्रधानांनी यावेळी केली. प्राथमिकता आप लोग नहीं, मिझोराम के लोग नहीं, बल्कि सरकार की कुर्सी है जिसे बचाने के लिए वो लोगों को तरह तरह के डर दिखाती है. मिझोरम से लेकर मध्य प्रदेश तक, छत्तीसगढ़ से लेकर राजस्थान तक उसकी यही कहानी है. भ्रष्टाचार और भाई भतीजावाद के आरोपों से गिरी अपनी सरकार को बचाने के लिए कांग्रेस यहां भी इसी फॉर्मूले पर चल रही है. राजस्थान आणि तेलंगणमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. राजस्थानमध्ये 2294 उमेदवार रिंगणात आहेत तर तेलंगणमध्ये 1821 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त OP रावत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाचं उच्चस्तरीय पथक तेलंगणमधल्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी हैदराबाद इथं दाखल झालं आहे. आपण ज्ञानावर आधारित जगामध्ये जगत असून शिक्षणाच्या बाबतीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशेष बंध आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज मेलबर्न विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. परदेशातल्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया ही भारतातल्या विद्यार्थ्यांची दुसरी पसंती आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या विविध भागात 85,000 भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असं ते म्हणाले. भारत सामरिक संशोधन निधीतर्फे आयोजित या कार्यक्रमात दोन्ही देशातल्या 90 विद्यापीठ आणि संशोधन संस्थांनी सहभाग घेतला. भारतासह सर्व जगभरात आज गुरुनानक जयंती मोठ्या धार्मिक उत्साहात साजरी केली जात आहे. गुरुनानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु आहेत. यंदाची त्यांची 548 जयंती असून यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुनानक यांचं जीवन आणि शिकवण आपल्याला सद्भावना आणि प्रेमाची शिकवण देतं असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. शीख बांधवांसाठी दुसऱ्या क्रमांकाचं पवित्र स्थान असलेल्या नांदेड इथल्या श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा इथंही मोठ्या उत्साहात गुरुनानक यांची जयंती साजरी होत आहे. यानिमित्त संपूर्ण गुरुद्वाराला विजेच्या रोषणाईनं तर दरबार साहिबला फुलांनी सजवण्यात आलं आहे.
आज पहाटेपासूनच विशेष अरदास करण्यात आली. भल्या पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी असून भक्तांसाठी विशेष लंगरही आयोजित करण्यात आला आहे. गुरुनानक जयंती निमित्त श्रीरामपूरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली. वाहेगुरूंचा जयघोष करत निघालेल्या शोभायात्रेचं जागोजागी फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत झालं. या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं युवक युवती सहभागी झाले होते. संध्याकाळी गुरुद्वारा इथं भजन कीर्तन प्रवचन होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या हस्ते 26 नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडॉरचा शिलान्यास केला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंजाबमधल्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या डेरा बाबा नान ते आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत हा महामार्ग बांधण्याला आणि विकसित करण्याला कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. गौड स्वारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टतर्फे काल मुंबईत वाळकेश्वर इथल्या बाणगंगा तलाव इथं बाणगंगा महाआरती आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला. या महाआरतीसाठी कैवल्य मठाधीश श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी उपस्थित होते. याशिवाय खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या उत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे. यानिमित्त बाणगंगेच्या काठावर पणत्या पेटवून रोषणाई करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीचा घाट आज पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला. कोल्हापुरातल्या विविध सामाजिक सेवा संस्था आणि नागरिकांच्या वतीनं गेली अनेक वर्ष पंचगंगा घाटावर दीपोत्सव साजरा केला जातो. घाट परिसरात सामाजिक संदेश देणाऱ्या मनमोहक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंटवरून सोडलेल्या लेझर झोतानं दीपोत्सवाला साथ चढला होता. हा दीपोत्सव पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तसंच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा तसंच शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली. जिल्ह्यातल्या बिबेहरा या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलानं त्यांच्यासाठी शोधमोहीम हाती घेतली. या दरम्यान दहशतवाद्यांनी या पथकावर बेछूट गोळीबार केला. सुरक्षा दलानं त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात 6 दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानमधल्या कराची शहरात स्थित चीनी दूतावासाजवळ आज सकाळी काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 जण ठार झाले आहेत. उपमहानिरीक्षक जावेद आलम ओधो यांनी ही माहिती दिली. पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर ते दूतावासाच्या गेटवर पोहोचले. मात्र सुरक्षा रक्षकांनी गेट बंद करून चीनी अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं. पोलीस आणि निमलष्करी दलाचं मोठं पथक या परिसरात तैनात करण्यात आलं आहे. सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी चीनच्या दूतावासाशी संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याबद्दल आश्वस्त केलं. राज्यपाल इम्रान इस्राईल यांनी या हल्ल्याबाबत पोलीस महानिरीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. दरम्यान पाकिस्तानच्या खैबर पख्तुनखरना प्रांतात आज झालेल्या एका शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान 17 जण ठार झाले तर 30 हून अधिक जखमी झाले आहेत. जगातलं प्रदूषण कमी करण्यासाठी भारत एका जबाबदार देशाची भूमिका निभावेल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनाशी सुसंगत अशा नगर गॅस वितरण प्रकल्पाचं भूमिपूजन काल पंतप्रधानांनी नवी दिल्लीत केलं.
हा प्रकल्प देशातल्या 129 जिल्ह्यांना पाईपलाईन गॅस वितरण करणार आहे. राज्यातही ठिकठिकाणी सीएनजी आणि पीएनजी प्रकल्पाच्या पायाभरणीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पाईपद्वारे शहरांमध्ये गॅस पुरवठा करण्याच्या योजनेद्वारे ग्रामीण भागाचाही विकास साधता येईल असा विश्वास संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये या योजनेची पायाभरणी डॉ भामरे आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाली. साताऱ्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली. वातावरणीय प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार करत असलेल्या उपायांपैकी महत्वाची योजना काल सुरू झाली असून याद्वारे इंधन खर्च कमी होऊन आर्थिक बचतही होणार आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आठवले यांनी यावेळी केलं. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी लातूरमध्ये या योजनेची पायाभरणी केली. यावेळी महापौर सुरेश पवार यांच्यासह ज्येष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. अहमदनगरमध्ये खासदार दिलीप गांधी आणि भारत पेट्रोलियम महामंडळाचे राज्यातले प्रमुख राजेंद्र नाटेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग नगरी इथं जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत योजनेचा प्रारंभ करण्यात आला. निसर्गसंपन्न अशा सिंधुदुर्गमध्ये नैसर्गिक वायूच्या वापरानं पर्यावरणाचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. परराष्ट्र मंत्री आज व्हिएंटाईन इथं 9वी भारत लाओस द्विपक्षीय सहकार्य संयुक्त बैठक होणार आहे. यावेळी संरक्षण, कृषी, व्यापार, गुंतवणूक, विज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञान तसंच खाण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. त्यानंतर स्वराज या लाओसचे पंतप्रधान थोंगलून सिसुलीत यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा 50वा भाग येत्या 25 नोव्हेंबरला आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित होणार आहे. यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणात सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना केलं आहे. या कार्यक्रमाबद्दल सामान्य नागरिकांच्या या काही प्रतिक्रिया. मैं मन की बात देख रहा था 30 अगस्त 2015 को, तो उसमें मोदी जी ने मेरा नाम लिया, तो उन्होंने उसमें मतलब बोला, उन्होंने मुझे एजुकेशनल रिफॉर्म्स के ऊपर मतलब शिक्षा सुधार और कौशल विकास स्किल डेवलपमेंट के ऊपर सजेशन भेजे हैं. ये काफी अच्छा कार्यक्रम है, इसको अच्छी तरह से पॉजिटिवली मैं सकारात्मक मानता हूं इसको, और मैं बहुत ही आशावादी हूं इस पे कि इससे बहुत सारे जो इश्यूज है, जो ग्राउंड लेवल पे इश्यूज है, जो वो शायद प्रधानमंत्री के पास जाते होंगे, उससे उनको नई नई योजनाएं, जन सामान्य को लाभ हो, ऐसी नई नई योजनाएं उनको मिले. 2015 नरेंद्र मोदी ऑनरेबल प्राईम मिनिस्टर त्यांच्या मन की बात या प्रोग्राममध्ये माझं नाव आलं होतं. माझे ट्रॅफिक मॅनेजमेंट रिलेटेड सजेशन्स बद्दल त्यांनी ते बोलले होते. आणि त्यानंतर आणि त्याआधी सुद्धा मी दर मन की बातच्या वेळेला काही ना काही सजेशन्स पाठवतो, आणि जर का ते ऐकायला नाही जमलं तर मी त्याच्यानंतर ते वाचतो जे वेबसाईटवर येतं. त्याच्यामध्ये मला हे दिसून आलं की खूप लोक खूप जास्त सजेशन्स देत आहेत आणि खूप चांगली सजेशन्स देत आहेत. मी प्राईम मिनिस्टर जींना ही अपील करीन की तुम्ही आता जे गेल्या 4 वर्षांमध्ये जेवढे मन की बातचे प्रोग्राम झाले त्याच्यातले खूप सजेशन्स आलेत आणि ते सजेशन्स खूप इम्प्लिमेंट सुद्धा झालेले आहेत, तर ते जे इम्प्लिमेंट झाले ज्याच्यातून सक्सेसफुली काही अचीव झालेलं आहे आपल्या देशासाठी, कोणत्या राज्यासाठी किंवा शहरासाठी, तर ते आता लोकांपर्यंत पोहोचवावं. म्हणजे जेणेकरून ज्यांनी सजेशन्स दिले किंवा जे सजेशन्स देण्याच्या वाटेवर होते पण काही कारणांनी थांबले, त्यांना अजून थोडीशी उमेद आणि मोटिवेशन मिळेल या कारणासाठी की ते स्वतःहून काहीतरी पुढे करू शकतात. 2014 तक हमारे देश में ऐसी परंपरा थी कि प्रधानमंत्री को सिर्फ 15 अगस्त 26 जनवरी और किसी सीमित मंच पर ही सुना जा सकता था. मोदी जी ने मन की बात द्वारा एक नई परंपरा की शुरुआत की है. ऐसा पहली बार हुआ है कि प्रधानमंत्री ने नागरिकों को देश नवनिर्माण के लिए आमंत्रित किया है और उन्हें प्रगति में सहयोग
के लिए प्रेरित किया है। इस मंच पर बहुत से विषयों पर चर्चा होती है, जैसे कि वातावरण परिवर्तन, हमारे त्योहार, एग्जाम्स। विद्यार्थी हो या वरिष्ठ नागरिक, समाज के हर खंड को मन की बात के मंच में शामिल किया गया है। ये चर्चाएं अब केवल वार्तालाप न रहकर देश नवनिर्माण के लिए लोगों को प्रेरित कर रही हैं। लगभग 20-22 साल पहले मैंने एक उपक्रम यहाँ पे चालू किया था कि जो प्लास्टर ऑफ पेरिस की गणपति की मूर्ति बनाते हैं और वो हम जब विसर्जित करते हैं हमारे पानी में, तालाब में, हमारे सागर में, तो वह प्रदूषण फैलाता है। और ये प्रदूषण रोकने के लिए हमें शाडू माती की इको फ्रेंडली गणपति की मूर्ति बनानी चाहिए। मन की बात इस कार्यक्रम में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी, इन्होंने इस उपक्रम का बहुत गौरवपूर्ण उल्लेख उनके मन की बात इस कार्यक्रम में किया। उससे इस कार्यक्रम को बहुत बढ़ावा मिला, उसको एक अलग ही तौर से लोग इसको देखने लगे। और मुझे ये बहुत आनंद होता है कि हमारे पंतप्रधान जी इस छोटे छोटे ऐसे जो कार्यक्रम जो चलते रहते हैं भारत भर में, उसको बढ़ावा देने के लिए वो इस मन की बात इस कार्यक्रम में उसका उल्लेख करते हैं। गोवारी शहीद स्मृति दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, हंसराज अहिर, आमदार सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार आणि अन्य नेत्यांनी गोवारी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। 24 वर्षांपूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी गोवारी संघटनांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 114 गोवारी मोर्चेकऱ्यांचा बळी गेला होता। त्या स्मृतिप्रित्यर्थ गोवारी शहीद दिन पाळण्यात येतो। या दिवशी गोवारी बांधव शहीदांना न्याय मिळावा म्हणून शासनासमोर गाऱ्हाणं मांडतात। भारत आणि टांझानिया दरम्यान पुढच्या महिन्यापासून आठवड्यातून तीनदा थेट विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा काल टांझानियाचे माहिती, सांस्कृतिक तसंच पर्यटन मंत्री महमूद कोंबो यांनी मुंबईत केली। भारत आणि टांझानियाचे संबंध ऐतिहासिक, सांस्कृतिक असून गुजराती आणि गोवावासी हजार वर्षांपूर्वी टांझानियात दाखल झाले, आता त्यांची 17वी पिढी आहे। हेच संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारताशी विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली। पर्यटन, आदरातिथ्य, आरोग्य, श्रम प्रक्रिया आणि पॅकेजिंग या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। त्यासाठी आदिवासी भागातील वनहक्क पट्ट्यांची प्रकरणं तत्काळ निकाली काढण्यात यावीत, तसंच या प्रलंबित दाव्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळी सवलती देण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। प्रलंबित वनहक्क पट्ट्यांच्या दाव्याबाबत सक्षम संनियंत्रण करण्याचे आणि 3 महिन्यांनी त्याबाबत आढावा घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं। विविध मागण्यांसाठी आदिवासी शेतकरी लोकसंघर्ष मोर्चा संघटनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची काल विधानभवनात भेट घेतली। त्या अनुषंगानं झालेल्या बैठकीत त्यांनी प्रशासनाला विविध प्रलंबित बाबींवर कार्यवाहीचे निर्देश दिले। तसंच पालघर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते। गॅसवर आधारित ऊर्जा निर्मिती करून वीज बचत आणि संसाधन संवर्धनासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य सरकारच्या विविध विभागांनी केंद्र शासनाच्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड बरोबर सामंजस्य करार केला। यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बचत होणार असून त्यावरील खर्चही कमी होण्यास मदत होणार आहे। राज्यातील शासकीय रुग्णालयं, उपहारगृह, आमदार निवास, मोठ्या संस्था, कार्यालयं आणि प्रशासकीय कार्यालयं इथं हे ट्राय जनरेशन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। विधानभवनात झालेल्या कार्यक्रमात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, ईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार उपस्थित होते। यासाठी लागणारी सुमारे 75 कोटी रुपयांची सर्व गुंतवणूक ईएसएल कंपनी करणार असून या प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती क्षमता 7 मेगावॅट आहे। त्याचबरोबर पुढील 10 वर्ष मोटरिंग, कूलिंग, हीटिंग आणि ऊर्जा निर्मितीसह त्याची सेवा आणि देखभालही कंपनी करणार आहे।
महाराष्ट्रानं आर्थिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडिया टुडे समूहाच्या वतीनं राज्यातल्या स्टेट ऑफ स्टेट्स पुरस्कारानं गौरवण्यात आलं. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्लीत इंडिया टुडे या प्रकाशन संस्थेच्या वतीनं 15व्या स्टेट ऑफ स्टेट्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राज्यांमध्ये होत असलेल्या विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विकास कामांसाठी विविध पुरस्कारानं राज्यांना गौरवण्यात आलं. महाराष्ट्र शासन लक्ष्यपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे, याची फलश्रुती आज प्राप्त झालेल्या पुरस्कारातून मिळाली असल्याचा पुनरुच्चार मुनगंटीवार यांनी यावेळी केला. अलिबाग जवळच्या पळिया गावात शेतकरी शेतमाल खरेदी विक्री केंद्राचं आणि शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या केंद्रांचं उद्घाटन काल झालं. आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातल्या शेतमाल खरेदी विक्री करण्यासाठी आणि पिकाच्या उत्पादनासाठी खात्रीशीर असं विक्री खरेदी केंद्र सुरू झालं आहे. त्यामुळे शेतमाल कोणत्याही दलालाशिवाय थेट कंपन्यांना मिळणार आहे. तसंच शेतमालाची वर्गवारी करून त्याच्या दर्जानुसार या शेतमालावर प्रक्रिया करून त्याचं पॅकिंग करून मोठ्या मॉलमध्ये विक्रीला ठेवता येणार आहे. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यात ग्रामीण भागातल्या महिलाही पुढाकार घेताना दिसत आहेत. रायगड जिल्ह्यातल्या सीमा पाटील या अशाच एक लाभार्थी आणि यशस्वी उद्योजिका, पाहूया त्यांचीही यशोगाथा. सीमा पाटील या रायगड जिल्ह्यातल्या पेणमधल्या एक सर्वसामान्य महिला, मात्र त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यांना पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची उत्तम साथ मिळाली. सीमा पाटील यांनी या योजनेतून 3 वर्षांपूर्वी 11 लाख रुपयांचं कर्ज घेऊन पेपर कप तयार करायचा उद्योग सुरू केला. एका मशीनसह सुरू झालेल्या या उद्योगांतर्गत आज घडीला 4 मशीनद्वारे उत्पादन घेतलं जातंय. योग्य नियोजन आणि उत्तम विपणनामुळे सीमा पाटील यांचा हा उद्योग चांगलाच भरभराटीला आला आहे. एक मशीन मध्ये एकच प्रकारचे मला कप मिळायचे. मग त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की आपण मशीन्स वाढवल्या तर मग आपल्याकडे साईजेस वाढतील, त्याच्यामुळे कस्टमर्स वाढतील आणि कस्टमरची डिमांड पण यायला लागली हळूहळू की आणखी कुठली साईज आहे तुमच्याकडे असं वगैरे विचारायला लागले. मग ही या मशीनसोबतच आम्ही थोड्या दिवसांनी आमची ह्या मशीनसोबतच आमची ग्रोथ झाली आणि मग आम्ही हळूहळू आणखी या 3 मशीन घेतल्या. आता मला इथे पाण्याची ग्लास किंवा चहाची ग्लास वगैरे योग्य दरात भेटतात, त्याप्रमाणे मी यांना ऑर्डर देतो. कमी पैशामध्ये आम्हाला इथे भेटतात. प्लास्टिकला बंदी आलेली आहे, त्याच्यामुळे आता पेपरचे ग्लास चहाचे ग्लास वगैरे व्यवस्थित भेटतात. उत्तम दर्जामुळे या उत्पादनाला चांगली मागणी आहे. सीमा पाटील यांनी कल्पकतेने या योजनेचा लाभ घेत स्वतःची भरभराट तर साध्य केलीच, पण त्याचबरोबर कर्जाची वेळेवर परतफेड करत आपल्यासारख्या इतर उद्योजकांना आदर्श घालून दिला आहे. पणजी इथं सुरू असलेल्या 49व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल ओपन फोरम या खुल्या संवाद सत्राचा प्रारंभ झाला. गेल्या 30 वर्षांपासून इफ्फीमध्ये हे सत्र आयोजित केलं जातं. या ओपन फोरमच्या निमित्तानं भारतासह परदेशातल्याही चित्रपट निर्माते, अभिनेते, परीक्षा मंडळांचे सदस्य, ज्येष्ठ सरकारी अधिकारी तसंच चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांना खुल्या वातावरणात मोकळेपणानं मतप्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होतं. कालच्या ओपन फोरममध्ये चित्रपट संस्कृतीच्या प्रचारामध्ये चित्रपट महोत्सवांचं योगदान आणि देशभरात चित्रपट महोत्सवांचा प्रसार करण्याची गरज या विषयावर चर्चा करण्यात आली. आता क्रीडावृत्त. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत MC मेरीकोमनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 48 किलो वजनी गटात मेरीकोमनं उत्तर कोरियाच्या किम हँग मीचा पराभव केला. स्पर्धेत मेरीकोमनं सुवर्णपदक पटकावल्यास 6 सुवर्णपदकांचं नाव कोरणारी मेरीकोम महिला मुष्टीयुद्धातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणार आहे. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात मेरीकोमची गाठ युक्रेनच्या हाना ओखोता हिच्याशी पडणार आहे. ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज अँटिगुआ इथं उपांत्य फेरीत भारताला 8 गड्यांनी नंबून इंग्लंडनं अंतिम फेरी गाठली, त्यामुळे भारताचा डाव 20व्या षटकात 112 पर्यंतच मजल मारू शकला. 113 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघानं 2 गडी गमावून केवळ 17 षटकातच विजय मिळवला. इंग्लंडतर्फे अॅमी जोन्सनं 45 चेंडूत 53
तर नताली सिवरनं 40 चेंडूत 52 धावा करत तिसऱ्या गड्यासाठी 92 धावांची भागीदारी केली. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत कधीही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या T20 तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज थोड्याच वेळात मेलबर्न इथं सुरू होत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारानं घेतला वेग. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना शिक्षणाच्या विशेष बंधानं जोडलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन. शिखांचे पहिले धर्मगुरु गुरु नानक यांची आज जयंती. राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा. देशभरात साजरी होत आहे त्रिपुरी पौर्णिमा. जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान. शस्त्रास्त्र दारुगोळा जप्त. पाकिस्तानात कराची इथल्या चीनी दूतावासासमोर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 2 पोलीस ठार. नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत मेरी कोम अंतिम फेरीत दाखल. महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताला नंबून इंग्लंड अंतिम फेरीत दाखल. ऑस्ट्रेलियाशी होणार अंतिम लढत. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज मेलबर्न इथं दुसरा T20 क्रिकेट सामना. भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.